सिंहगडावर गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केलेला आहे। पुण्यात सिंहगडावरील कल्याण दरवाजा परिसरामध्ये 25 पेक्षा जास्त पर्यटकांना आग्या मोहळाच्या मधमाशा चावल्या आहेत। मधमाशांच्या हल्ल्यानंतर 4 ते 5 जण बेशुद्ध पडलेत। कल्याण दरवाजा परिसरात झाडावर आणि खडकाला 8 ते 9 आग्या मधमाशांची पोळी आहेत। काही तरुण या परिसरामध्ये जाऊन सेल्फी काढत होते आणि फोटो काढताना झाडाची फांदी तुटली आणि मधमाशा त्यातून बाहेर पडल्या आणि यावेळेस या मधमाशांनी हल्ला चढवलेला आहे। 4 ते 5 जण यावेळेस बेशुद्ध झाल्याची ही माहिती समोर आलेली आहे। जवळजवळ 25 पेक्षा जास्त पर्यटकांना या मधमाशा चावल्याची देखील माहिती आता समोर आलेली आहे। सिंहगडमधली ही दृश्य आपण बघतोय। यावेळेस काही बेशुद्ध झालेल्या पर्यटकांवर प्राथमिक उपचार देखील या ठिकाणीच करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता। छत्रपतींचा विचार म्हणजे